नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आपला क्लासवाला या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवी प्रथम घटक चाचणी पेपर विषय मराठी जो की एकूण वीस गुणांसाठी असणार आहे व यासाठी वेळ आहे आपल्याला तास मित्रांनो आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये असाच पेपर येऊ शकतो त्यामुळे आपण हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे यामध्ये चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा यामध्ये आपण उतारा व्यवस्थितपणे व्हिडिओ पॉज करून वाचून घ्यायचा आहे कारण जर आपण व्हिडिओ वाचायचा म्हटला उतारा वाचला तर आपला व्हिडिओ खूपच लांब होईल त्यामुळे आपण काय याचा उत्तर व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा वेळानंतर आपण काय त्याच्या पुढील उत्तर देणारे प्रश्न आपण यामध्ये बघून घेऊयात की काय प्रश्न इथे आपला उत्तर वाचून झाला असेल तर आपण यावरील प्रश्न सुरू करूया त्यामध्ये पहिलं बघूया आता अ खालील अकृत्या पूर्ण करा त्यामधील एक भारत माता की जय यामधील भारत माता मंजे हे आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर दुसरा महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या प्रेमाची दोन वैशिष्ट्ये ते वरील तक्रामध्ये दोन वैशिष्ट्य भरायची त्यानंतर आ देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकांनी पाठात सांगितलेल्या विविध कृती लिहायच्या यामध्ये तीन कृती लिहिलेल्या आहेत त्या तीन कृती आपल्या इथे मांडायच्या आहेत की लेखकांनी पाठामध्ये सांगितले की देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी कोणकोणत्या कृती आहे ते सांगितले त्यानंतर बघूया नेक्स्ट ब खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा यामध्ये विचार सांगितले व व्यक्तींचे नावं लिहायचे त्यामधले पहिला भारत माता की जयमधील भारत माता मन जय या व्यक्ती लिहायचे दुसरा प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही ठीक आहे त्यानंतर तिसरा खरा तो एकाचे धर्म जगाला प्रेम अर्पावे क्रियामध्ये व्यक्तींचे नाव आपल्याला लिहायचे त्यानंतर नेक्स्ट प्रश्नामध्ये समान अर्थाचे जोड शब्द तयार करून करा उदाहरणार्थ दिलेले पालन पोषण त्याप्रमाणे दंगा आणि याचा समान अर्थ करायचे धन थट्टा त्याचप्रमाणे त्याचे समानार्थी शब्द कसे होतील ते आपण बघायचे यानंतर होतो आपला प्रश्न क्रमांक दुसरा यामध्ये आपल्याला कविता दिलेली आहे आपण व्यवस्थितपणे ही कविता यामध्ये वाचून घ्यायची कवितेमध्ये काय दिले आहे कारण जेणेकरून यावर प्रश्न आपल्याला सोडवता येईल व्हिडिओ पॉज करून घ्यायचा व कविता आपण शांततेने वाचून घ्यायचे चला तर आता आपण कवितेवरील प्रश्न बघूया यामधील प्रश्न क्रमांक पहिला खालील चौकटी पूर्ण करा यामध्ये कवीने श्रावण महिन्याला दिलेलं नाव आहे तर कवीने श्रावण महिन्याला कोणकोणती नावे दिले आहेत ते आपल्याला यामध्ये तीन नावे सांगायचे त्यानंतर अप्रश्न दुसरा प्रश्न तयार करा यामध्ये एक श्रावण हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा ठीक आहे आपल्या मनाने प्रश्न तयार करायचा आहे तसेच दोन इंद्रधनुष्याचा बाण हे उत्तर येईल असे प्रश्न आपल्या मनाने हे तयार करायचे ठीक आहे यामध्ये आता बघूया नेक्स्ट काय आहेत योग्य जुळा यामध्ये अगट आणि बगट दोन गट दिलेले आहेत यामध्ये पहिला बघूया चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे दुसरं सकाळचे हे संगीत तिसरं एखादा पोपट चौथा कोंबड्यांचा कावकाव यामधील बगड बघूया या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो ठेका धरणारा आवाज वाद्यासारखे वाटते आणि वायलींवर हलक्या तारांनी तारा, तारा छेडलेल्या अशा वाटतात ता, त्यानंतर बघूया नेक्स्टमध्ये आपला शब्द दिले आहेत त्यावरून मूळ शब्द आणि सामान्य रूपे त्याचा ओळखायचं आहे यामधील भावाला हा शब्द लिहायचा मूळ शब्द अनिवार्य सामान्य रूप येईल ते सांगायचे शाळेतून त्यानंतर पुस्तकांशी आणि फुलांचा प्रश्न क्रमांक नेक्स्ट खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहायचे कॅप्टनने खेळाडूला इशारा केला तर खेळाडूचं काय वचन बदलायचं व पुन्हा लिहायचा आहे